पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा. ब्रेकिंग: शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन संदर्भात अजित पवार यांनी दिली पावसाळी अधिवेशनात महत्त्वाची माहिती. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत जुन्या पेन्शन संदर्भात माननीय अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबडी सर क्लासेस. पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस 1 जुलै 2024 डॉक्टर दिवसाच्या तसेच महाराष्ट्र कृषी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पाहूया सविस्तर. राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले आहेत त्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याबाबतचा निर्णय पुढील 3 महिन्याच्या आत घेण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास. विधानसभेत आज झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मिळण्याबाबतच्या तारांकित प्रश्नाला उत्तर दिले. या संदर्भात सदस्य संजय केळकर, बाळासाहेब थोरात, आशिष शेलार यांनी प्रश्न उपप्रश्न विचारले होते. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घेतलेले निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिराती निघालेल्या आणि त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाद्वारे नुकताच घेण्यात आला आहे. या निर्णयात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक पर्याय निवडण्याचा विकल्प देण्यात आला आहे. न्याय प्रविष्ट प्रकरण आणि अनुदानित संस्थाबाबत. न्याय प्रविष्ट प्रकरणाबाबत अधिक स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की शासन मान्यता व अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्थांना 100% अनुदान दिले जाते त्यास अनुदानित संस्था असे संबोधले जाते असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने 30 एप्रिल 2019 रोजी दिला आहे. सरकारच्या बाजूने दिलेल्या ह्या निर्णयात शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात जो निर्णय देईल त्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. आर्थिक परिस्थिती आणि पुढील कार्यवाही. देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्कालीन केंद्र सरकारने जुनी निवृत्ती वेतन योजना बंद करून नवीन निवृत्ती वेतन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरच्या काळात विविध राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी केली होती. केंद्र सरकार सकारात्मक असून राज्य शासनानेही केंद्र सरकारकडे याबाबत माहिती मागितली आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त सनदी अधिकाऱ्याची समिती नेमली आहे. याबाबत शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनाची चर्चा केली जात आहे.